येत्या 15 दिवसांमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या मार्गी लावो. गुड्डन्नावर जनहित आंदोलन प्रसंगी पालिका अधिकारी गुड्डन्नावर यांची भेट. निप्पाणीमध्ये भटक्या कुत्र्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले असून यामुळे शाळेला जाणारी मुले किंवा निप्पाणीतील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. यासाठी मूलनिवासी नायक जरार खान पठाण यांनी आज निप्पाणी नगरपालिकेच्या समोर जनहित आंदोलन केले होते. या जनहित आंदोलनाला सुमारे 120 वर लोकांनी सह्या देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकंदरीत भटक्या कुत्र्यांच्या विषयी नगरपालिकेला जाब विचारण्यासाठी आणि ही समस्या मार्गी लागण्यासाठी जरार खान यांनी आंदोलन केले होते. निप्पाणी नगरपालिकेतील संबंधित अधिकारी गुड्डन्नावर यांनी जरार खान पठाण यांचे निवेदन स्वीकारून येत्या 15 दिवसांमध्ये संबंधित विभागाशी टेंडर करून भटक्या कुत्र्यांची नस बंदी आणि रेबीज रोग प्रतिबंधक लस भटक्या कुत्र्यांना देण्याविषयी संबंधित कार्यालयाशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. यावेळी माध्यमांशी बोलताना जरार खान पठाण म्हणाले, भटक्या कुत्र्यांच्यामुळे सध्या निप्पाणीकरांना खूप त्रास होत आहे. निप्पाणी नगरपालिका या समस्येकडे लक्ष देऊन कुत्र्यांची नस बंदी आणि रेबीज प्रतिबंधक लस देऊन भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासंदर्भात सकारात्मक पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले. फार घूमना मुश्किल हो चुका है और इतनी सारी समस्या होने के बावजूद भी निप्पाणी की नगरपालिका नगरपालिका के अधिकारी इसके ऊपर कोई ध्यान नहीं दे रहे हैं. तो निप्पाणी नगरपालिका के कर्मचारियों को और यहाँ के जो नगर सेवक हैं, नगर अध्यक्ष, इनको जगाने के लिए आज हमने यहाँ पर एक दिन का जन आंदोलन पुकारा था और इस जन आंदोलन को लगभग 120 लोगों ने सहयोग किया है और इन्होंने अपना विरोध दर्ज कराते हुए अपना नाम, नंबर और साइन किया हुआ है. तो मैं निप्पाणी के तमाम रहवासियों से ये आह्वान करता हूँ कि आप सब लोग भी इसका बढ़ चढ़ कर विरोध करें, ताकि जो कुत्तों की संख्या बढ़ गई है और जिसका नुकसान यहाँ की जनता को हो रहा है, उसको रोकने के लिए निप्पाणी नगरपालिका जल्द से जल्द काम करे. और ऐसी अपेक्षा मैं निप्पाणी नगरपालिका के कर्मचारियों से, अधिकारियों से करता हूँ. निप्पाणी नगरीतल्या तमाम जनतेचा व इथं उपस्थित आमचे जरारभाईने जे आंदोलन छेडलेलं आहे मोकाट कुत्र्यांसाठी जनहित आंदोलन म्हणून, या मोकाट कुत्र्याचा कुठेतरी बंदोबस्त व्हायला पाहिजे. या कारणास्तव लहान लहान मुलांवर हल्ले होत आहेत. आता एक आमच्या गव्हाणीमध्ये एक हादसा झाला, एक वयस्कर महिलाचं नाक काढून झोपेवेळी नाक काढून नेलं. अशा सगळ्या घटना घडत आहेत, याच्यावरती कुठेतरी रोक लावायला पाहिजे म्हणून मी निप्पाणी नगरपालिका व नगराध्यक्ष व नगरसेवक यांना व या निप्पाणीच्या जनतेला विनंती करतो की याच्यावर कुठेतरी रोक लागायला पाहिजे, अशी विनंती करून मी इथं माझं दोन शब्द सांगतो.